हाय हॅलो नमस्कार मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप मनापासून माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला खूप मनापासून शुभेच्छा तर पुढचा जो ब्लॉग आहे तो देवपूजेचा आहे किंवा बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ताई तुमचं मंदिर दाखवा कशी पूजा करता ते दाखवा तर मी असं सांगेन सर्वांना मी ही बऱ्याच गोष्टी तुमच्यासारख्या आणखीन पण आयुष्यामध्ये नवनवीन शिकतच आहे मी माझा साधा भाऊ ठेवून ती पूजा करत असते परंतु मला नवीन शिकायला आणि एखाद्याने छान अशी सजेशन दिली तर ते बदल करायला आवडतात त्यामुळे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये ते सांगू शकता आणि आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणखीन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर छोटीशी तिथं बेल ऐकॉन आहे तीही प्रेस करा त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील चला तर मग माझं देवघर आणि आजची देवपूजा दाखवते तर व्हिडिओच्या सुरुवातीला माझ्याकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर सुरुवातीलाच सांगते मला जशी साधी सोपी जमेल त्या पद्धतीने आणि हळूहळू सुधारणा करत मी देवपूजा करत आहे जरी माझ्याकडून काय देवपूजा करताना तुम्हाला बदल अपेक्षित असतील किंवा माझ्याकडून तुमची छोटी बहीण किंवा मोठी बहीण समजून जरी माझ्याकडून काय देवपूजेमध्ये बदल अपेक्षित असतील तरी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय बदल करायचे का ते सजेस्ट करू शकता खूप वेळ न घालवता मंदिर दाखवते तर सुरुवातीला इथे एक असा थोडा कट्टा करून घेतलाय आणि कट्ट्यावरती हे साधं लाकडी मंदिर आहे सागवानी वगैरे नाही आहे हे मंदिर तर हे मंदिर आहे आपलं आणि ह्यावरती दोन प्रतिमा आहेत त्यांच्यासाठी पट्टी मारून घ्यायची आहे मला कारण मंदिरावरती असे फोटो ठेवू नयेत असं म्हणतात त्यामुळं पण हो ते थोडं होईना तेवढ्या फोटोसाठी कोण येईना तर सुरुवातीला सांगते या इथं मध्यभागी भागी मी तुपाचा दिवा लावलाय आता जस्ट माझी पूजा करून झाली आणि इकडं तेलाचा दिवा लावलाय आणि इकडं तेलाची समई आहे तर तुम्ही म्हणाल एवढे दिवे का लावलेत पहिलाच दिवस आहे तर म्हटलं आज तुपाचा दिवा तर आपण लावावा आणि इकडे तेला तेलाचा दिवा लावलाय कारण काही कारणास्तव काय होतं वारं खूप आलं तर समयीचा जो दिवा आहे ती शांत होते वात तर जरी शांत झाली तरी एक दिवा कोणता तरी चालू असावा आणि त्याच्याने दुसरा पण आपल्याला चालू करता यावा म्हणून असं दोन लावले नेहमीच काय आपण एवढं सगळं लावत नाही नवरात्राचे नऊ दिवस आहेत तर आपल्या कुलदेवीची तेवढीच आपल्या का हातून काहीतरी चांगली सेवा घडावी म्हणून हे केलेलं आहे तर सुरुवातीला मंदिराच्या मध्यभागी ठेवलेलं असतं ते म्हणजे श्रीयंत्र आणि देवीला प्रिय आहेत सुगंधी फुलं त्यामुळं मस्त असं इथे एक सुकून ते माझ्या मते ह्याचं फुल राहिलं होतं पारिजातचं हारा म्हणजे ह्याच्यात अडकून आलेलं होतं झाडाची फुलं काढली होती मी झटकून थोडीशी त्यामुळं तर ते काढलं आणि पारिजातची थोडीशी फुलं ठेवलीत दिवेची पण पूजा केली त्यामुळं दिव्याला सुद्धा फुल ठेवले तर श्रीयंत्र आहे आणि श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ घातलेली आहे इथं आहे पंचपाळ हळदी कुंकवाचं त्याच्याच नंतर घंटी घंटी वरती असते त्या तिथं नेहमी माझी परंतु आज खाली ठेवली कारण आपण आता नऊ दिवस इथलं काही हलवणार नाही फक्त निर्माल्य काढणार तर ती इझिली घेता यावी कारण इथं समी समयेला समय धक्का लागू नये म्हणून ती खाली ठेवली नाही तर तिची अस जा असं घंटी जी आहे तिथं जिथे सोनार सिद्धांची कालभैरवणात सोनारीचे त्यांची मूर्ती ठेवली तिथं घंटी असते आज थोडीशी सगळ्याच देवांची जागा चेंज झाली का तर ही जी पानं आहेत ना आज खाण्याची जी पानं किंवा विड्याची पानं असतात त्याच्यावरती पूजा करतात देवांची तर त्या पानांमुळे जागा पुरेणा आणि दोन दोन पानावरती म्हणजे चिटकून एकाच पानावरती दोन दोन देव कसे ठेवायचे त्यामुळे थोडीशी मी जागा चेंज केली तर सुरुवातीला दाखवते की हा घटस्थापन केलेला आहे माझ्या सासूबाई घट बसवतात त्यामुळं एकाच घरात दोन दोन घट कशाला बसवायचे म्हणून मी जो मातीचा किंवा वावरी म्हणू शकता ज्याची त्याची म्हणण्याची काही वेगळी पद्धत असेल त्यानुसार म्हणून मी घट स्थापना करत नाही आणि म्हणजे करत नाही असं म्हणणार नाही हा कळस आहे तोच त्याचीच मी घट म्हणून स्थापना करते तर मस्त असा आता नवरात्रीसाठी हा घट किंवा कलश म्हणू शकता सुंदर असा मला जसा शक्य आहे किंवा मला जसा जमला त्या पद्धतीने मी असा मस्त असं पूजा केली आहे त्याची स्वस्तिक वगैरे काढून हळदी कुंकुवाचे टिळे लावलेत त्याच्यावरती पाच हळदीचे पाच कुंकुवाचे आणि देवीला प्रिय असतं पिवळं फुल तर आता हे झेंडू म्हणू शकता आता तुम्हाला जर ह्याचं या फुलाचं नाव माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर ही फुलं छान इतके लांब लांब म्हणजे एक इन ईद हाताचा आहे तेवढे मोठे दांडे आहेत त्याचे आणि ते मी पाण्यात असे कळसाच्या दिसत असेल तर मला आतमध्ये बुडवलेत जेणेकरून ती फुलं दिवसभर किंवा सकाळपर्यंत उठवीत राहतील आणि छान अशी नथ आणि मळवट भरलाय देवीला प्रिय असतो तो मळवट म्हणून मला जसा शक्य झाला तसा मी देवीचा मळवट नथ आणि एक गळ्यातलं छान असं घातलेलं आहे त्यानंतर येते ती स्वामींची प्रतिमा त्याची सुद्धा पूजा केली आहे आणि इकडं आहे गोंदावलीकर महाराज आणि श्रीराम प्रभूंची प्रतिमा तर त्याची सुद्धा पूजा केली त्यानंतर पाठीमाग जी आहे वरती महादेवांची पिंड आहे तर तिची सुद्धा छान अशी विभूती लावून वगैरे पूजा केली आहे आणि मध्यभागी आहेत आपले छोटसे गणपती बाप्पा तर त्यांची सुद्धा पूजा केली तर ते काय झाले आज फुलं मोठी जास्वंदीची आहेत आणि मूर्ती ही आपली छोटीच असते त्यामुळे तुम्हाला आज मूर्ती क्लिअर दिसत नाहीये त्यानंतर या इथं आहे माझ्या नननबाईंनी दिलेली पूजेसाठी म्हणजे घराची जेळेस आपल्या पूजा होती ना तेव्हा माझ्या नननबईंनी ही मला छान अशी देवीची मूर्ती दिली कमळात बसलेल्या लक्ष्मीची तर तिचा सुद्धा असा छान मळवट मी भरला आहे आज देवीला मळवट प्रिय असतो त्यामुळे मी मळवट शक्य तितक व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न केलाय आणि इकडं आहे आमचं कुलस्वामी कालभैरवनाथ म्हणजेच सोनारीचे सोनार सिद्ध त्यांना गुलाल प्रिय आहे म्हणून त्यांना गुलाल अर्पण केलाय किंवा के टिळा गुला, गुलालाचा टिळा लावलेला आहे त्यानंतर इथं आहेत माझे गोपाल कृष्ण तर हे सुंदर असे माझे गोपालकृष्ण आहेत आणि त्यांच्या कानाला छोटेसे वेज आहेत त्यामुळं त्यांना मी छोटे छोटे कानातले घातले आहेत आणि हा पुण्याला गेल्यानंतर तुळशीबागेतून अगदी वीस रुपयेचा सुंदर असा ड्रेस तिथून घेतला होता आणि तो खूप गोड दिसतोय त्यांना आणि ही आहे आई तुळजाभवानीची आपली मूर्ती तर मूर्तीला सुद्धा बघा मला शक्य तेवढा व्यवस्थितनी मळवट भरण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही म्हणाल मूर्ती पण आहे टाक पण आहे तर जे पूजेला काका आले ते त्यांना विचारलं होतं की एका घरात दोन मूर्त्या म्हणजे मंदिरात नको म्हणतात तर ते म्हटले की मूर्ती नाही आहे ना एक टाक आहे आणि एक मूर्ती आहे तर असू द्या काही अडचण नाही दोन मूर्ती असतील तर तुम्हाला त्या विसर्जन कराव्या लागल्या असत्या किंवा दोन टाक असतील तर विसर्जन कराव्या लागल्या असत्या तर हे चांदीचे टाक पाठ लावून घेतली मी त्यांना तर त्याला सुद्धा छोटा जो चांदीचा आपला टाक आहे त्याला सुद्धा मी छोटा छान असा मळवट भरलाय आणि त्याचबरोबर इकडं दिसते ते आमचे कुळस्वामी बाळ्याचे खंडोबा म्हणजे सोलापूरच्या तिथं बाळे म्हणून गाव आहे तिथले हे आमचे खंडोबा आहेत तर खंडोबांना भंडारा प्रिय आहे तर त्यांना अर्पण केलाय भंडारा आणि या इकडं माझी सगळ्यात गोड आठवण ती म्हणजे माझ्या वडिलांनी दिलेली ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप सुंदर अशी आहे आणि मला पूजा करताना बऱ्याच वेळेस चांगला दिवस आहे देवापुढं मला डोळ्यातून पाणी नाही आणायचं पण ही वडिलांची आठवण आहे की त्यांनी ही मूर्ती माझ्यासाठी आणली होती त्याच्यानंतर आहे ती आपली अन्नपूर्णा आणि तिथं पण अन्नपूर्णेची सुंदर अशी छान पूजा केलेली आहे मी आणि इथं घंटी आणि त्या कोपऱ्यामध्ये जे दिसतंय ते आहे स्टँड त्याच्यामध्ये आहे आ, आ, स्वामी चरित्र सारामृत आहे जे की वाचते तर ते तिथं ठेवले तर, ठे तर अशा पद्धतीनं थोडंसं मी इमोशनल झाले त्याबद्दल मी सर्वांची माफी मागेन आणि छान अशी पूजा केली आहे मला जितकं शक्य आहे जर तुम्हाला याच्यात काही बदल हवे असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा त्याचबरोबर या इथे एक छोटीशी धूपदाणी आहे त्याच्यामध्ये छान असा धूप लावलाय आणि इकडं माझं जे रोजचं पूजेचं साहित्य लागतं ते ठेवले ते, ते गंधाची वाटी अष्टेगंध काळीच पेटी आणि तेलाची बाटली ते ठेवलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला मी अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यावेळेस धोंड्याच्या महिन्यातला तर कावळा आणला होता तेलासाठी पण तो कावळ्यातून तेलवता गेले की तेल तिसरीकडं सांडते त्यामुळं परत बा बॉटलमध्ये तेल भरलंय मी तर दिव्यांची पण छान पूजा झाली आणि इकडं आहे हे उदबत्तीचं स्टँड तर हे सुद्धा छान एकदम मस्त याच्यातून उदबत्तीचा एकदम छान सुगंध सगळीकडे दरवळतो त्याचबरोबर या इथं आहे नारळ आणि एक फुल तर माझी घरी पूजा चालू आहे तोपर्यंत दिदी म्हणजे यांनी त्या दोघींना ट्युशनला सोडायला गेल्यानंतर अकलही देवीचं दर्शन करून आले तेव्हा तिथं त्यांना हा आ, हे श्रीफळ आणि हे फुल दिले तर ते पण इथं त्यांनी मला ठेवायला सांगितलं तर ते पण मी ठेवलं तर अशा पद्धतीनं छान असं माझं देवघर आणि देवांची पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून माझ्याकडून काय बदल अपेक्षित असतील तर तेही सांगा मस्त अशी देवपूजा करून झाली मंदिरातले देव कसे मांडलेत काय मांडलेत माझ्या पद्धतीने ते सगळं तुम्हाला दाखवून झाले आता करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ तर तो नंतर मी करणारच आहे तर आजचा हा छोटासा छानसा व्हिडिओ आवडला असेल माझं देवघर तुमच्या खातीर मी दाखवलेला आहे तर त्याच्यासाठी नक्की लाईक करा तुमचं एक लाईक म्हणजे माझ्यासाठी छान असं मोटिवेशन असतो तर चला भेटू नंतर छानशा व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्वांना स्वामी समर्थ